अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत। आज आपण वात, कफ आणि पित्त या त्रिदोषांवर गुणकारी अशा ज्येष्ठ मधाविषयी जाणून घेणार आहोत। इंग्रजीतून लिकोरिस रूट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ मधाला हिंदीतून मुलेठी या नावाने ओळखले जाते। मित्रांनो, जवळजवळ सर्वच शारीरिक व्याधी या वात, कफ आणि पित्त यांमुळे उद्भवत असतात। या तीनही समस्यांवर गुणकारी अशी ज्येष्ठ मध बाजारात किराणा दुकानांमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होते। आज आपण या ज्येष्ठ मधाचे आयुर्वेदिक उपयोग पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा। शिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। ही ज्येष्ठ मध घशातील खवखव, खोकला, कोरडा खोकला किंवा घसादुखीवर रामबाण औषध आहे। 1 ते 2 ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून पाणी अर्धे शिल्लक राहिल्यावर ते कोमट झाल्यावर दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन केल्याने तुमचा कसलाही खोकला फक्त 3 दिवसात बरा होईल। ज्येष्ठ मध महिलांच्या मासिक पाळीच्या समस्यांवर अत्यंत उपयुक्त असते। 2 ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर 1/2 चमचा मधासोबत सेवन केल्याने मासिक पाळी नियमित होते। शिवाय पाळीतील अतिरक्तस्राव आणि वेदना कमी होतात। रजोनिवृत्तीच्या वेळी, म्हणजे ज्याला मेनोपॉज म्हणून ओळखले जाते, अशा वेळेचे हार्मोनल इम्बॅलन्स आणि मूड स्विंग यावर देखील ही ज्येष्ठ मध गुणकारी आहे। ज्येष्ठ मध आपल्या ॲड्रेनल ग्लँडची तिला उत्तेजना देण्याची क्षमता ठेवतात। ज्येष्ठ मधाच्या सेवनामुळे ॲड्रेनल हार्मोन्स बॅलन्स होतात, याचा परिपाक म्हणून ताणतणाव, डिप्रेशन यांपासून आराम मिळतो। 2 ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर टाकून गुळासोबत बनवलेला चहा दिवसातून 2 वेळा सेवन केल्याने अर्धशिशीची समस्या दूर होते। त्वचेवरील स्किन इन्फेक्शन घालवण्यासाठी पाण्यासोबत याची पेस्ट बनवून खाज, खरूज, नायटा, गचकर्ण, सोरायसिस यापैकी कोणत्याही समस्येने प्रभावित त्वचेवर लावल्याने इन्फेक्शन बरे होते। हा उपाय करतेवेळी 2 ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर पाण्यासोबत सेवन केल्याने रक्तशुद्धी होते व पिंपल्स किंवा कोणतेही स्किन इन्फेक्शन मुळापासून नष्ट होतात। ज्येष्ठ मधातील फ्लेवोनाइड्स आपली पचनक्रिया मजबूत बनवतात। 1 ते 2 ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर कोमर पाण्यासोबत सकाळी उपाशीपोटी नियमित सेवन केल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठ या समस्या उद्भवत नाहीत। पोटातील अल्सर देखील या उपायाने बरा होतो। लिव्हरला आलेली सूज देखील या ज्येष्ठ मधामुळे कमी होते। तोंड आल्यावर 1 चमचा ज्येष्ठ मध पावडर पाण्यात उकळून हे पाणी कोमट झाल्यावर याने गुळण्या कराव्यात। रक्तवाढीसाठी ज्येष्ठ मधाचे 1 ते 2 ग्रॅम या प्रमाणात सेवन करावे। सोबतच यामुळे डोळ्यांची दृष्टी देखील तल्लख होते। ज्येष्ठ मधाचे नियमित सेवन केल्याने कितीही दुर्बल शरीर बलवान होते। माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।